नाशिक जिल्ह्याचं उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारा नारपार नदीजोड प्रकल्पाच्या पूर्व शक्यता अहवालात फेरफार केल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बोलावलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी कबुली दिली असून प्रशासनानं केलेला बदल गुजरात धार्जिण असल्याचा आरोप आता होतोय. उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात पाण्याची सोय करण्यासाठी नारपार नदीजोड प्रकल्प राबवण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्यात नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातला देऊन संयुक्त प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2011 या संदर्भात प्रकल्प शक्यता अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मळेगाव, देवळा या तालुक्यांना पाण्याचा लाभ मिळणार होता, मात्र त्यात बदल करण्यात आलाय. याबाबतचं स्पष्टीकरण देताना प्रशासन पुरतं गोंधळलेलं होतं. ज्या मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली त्यांच्याकडेही मूळ आराखड्यात फेरबदल का करण्यात आलेत याची माहितीच नव्हती. आता नवीन जो PFR त्याने प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये मालेगावच्या वरच्या भागामध्ये बंधारा बांधून त्या ठिकाणी 40 गाव पर्यंत फक्त ते पाणी दाखवत आहेत. मला वाटतं हा जो काही बदल केलेला आहे पूर्वीच्या भागावर अन्याय होईल असा हा बदल आहे. गिरणा गोदावरी खोऱ्यातील 888 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी 402 दशलक्ष घनमीटर पाणी महाराष्ट्राला तर 434 दशलक्ष घनमीटर पाणी गुजरातला देण्याचं प्रस्तावित आहे. त्या बदल्यात गुजरातच्या तापी खोऱ्यातून महाराष्ट्राला 434 दशलक्ष घनमीटर पाणी देण्याचं ठरलेलं आहे. मात्र हे पाणी कसं देणार असा सवाल लोकप्रतिनिधींकडून उपस्थित केला जात असून प्रशासनानं गुजरात धार्जिणा निर्णय घेतलाय. प्रशासनानं सुचवलेला बदल हा गुजरातला झुकतं माप देणारा असून स्थानिकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होतोय. तर भाजपच्या आमदारांना मात्र सरकारची पडती बाजू सांभाळताना कसरत करावी लागतीये. गुजरातला जास्तीत जास्त पाणी खेचण्याचं मुख्य कारण आहे. आपलं पाणी जे आहे ते आपल्या ह्या नारपार बेसिनमध्ये जेवढं पाणी आहे ते पाणी कमी दाखवून आणि त्याच्यामध्ये गुजरातला पाणी जास्तीत जास्त उचलायचं त्यांचं चाललेलं आहे. कोणाच्या सांगण्यावरनं किंवा हा PFR बदला असं याच्यामध्ये कुठलीच गोष्ट नाही. आणि जसं तुम्ही म्हटले की गुजरातला पाणी जे पळून जाणार आहे किंवा हे ही गोष्ट चुकीची आहे. शासनाचा धोरण अत्यंत पक्क आहे की जे काही आपल्या हक्काचं पाणी आहे ते हक्काचं पाणी आपल्या महाराष्ट्रालाच मिळणार. फक्त ते कुठल्या पद्धतीने आपल्याला लिफ्ट करत असताना आपल्याला ते किती व्यवहार्य आहे आणि खालून घेणं कितपत योग्य पडतंय ह्या सर्व गोष्टींची तांत्रिक त्याची सगळी हे करून त्याची व्यवहारता बघूनच ते होणार. महाराष्ट्राचं एक थेंबही पाणी आम्ही गुजरातला जाऊ देणार नाही. आणि राज्य सरकार जर दबावखाली काम करत असेल केंद्र सरकारच्या तर मात्र सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्राचं हक्काचं पाणी राज्याला राहिलंच पाहिजे यासाठी किती लढा आपल्याला किती मोठा लढा द्यावा लागला तरी सगळ्यांना बरोबर घेऊन हा लढा उभा करण्याची आमची तयारी. नवीन प्रस्तावित प्रकल्प अहवालानुसार चांदवड नांदगाव तालुक्यासह 9 लाख लोकसंख्येवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र या बैठकीच्या माध्यमातून शिवसेनेनं भविष्यातील पाणी आंदोलन पेटवण्याचे संकेत दिले असून या आंदोलनातून विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरू झाली आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.